दरोगा एक किलो 125 ग्राम नमस्कार, वाइल्ड लाइफ कॉन्जर्वेशन असोसिएशन सोलापूर उपाध्यक्ष सुरेश क्षीरसागर। आत्ता काही वेळापूर्वी सोमनाथ तांदळे यांनी खेडवरून फोन केला की त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये एक साप आलेला आहे आणि मी आणि चंद्रशेखर धनशेट्टी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली। तर त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये एका कोंबडीला 3.5 फुटाच्या नागाने मारून तिला खाण्याचा प्रयत्न करत होता। भक्ष मोठा असल्यामुळे त्याला ती कोंबडी गिळणं शक्य झालं नसल्यामुळे तो त्या कोंबडीला सोडून दिला आणि सोडल्यानंतरनं त्या 3.5 फुटाच्या नाग विषारी सापाला सुरक्षितरित्या व्यवस्थित बंद करून पकडून निसर्गाच्या सान्निध्यात आता सोडून देत आहे। आणि त्या कोंबडीचं आम्ही वजन केलं तर ती कोंबडी साधारणतः 1.25 किलोच्या आसपास त्या कोंबडीचं वजन आहे आणि कोबरा 3.5 फुटाचा आहे। धन्यवाद। सोमनाथ रवींद्र तांबळे, राहणार बार्शी रोड खेड। माझी घराजवळच छोटीशी पोल्ट्री आहे। तिथं संध्याकाळी नित्यनियमाने मी खाद्य टाकण्यासाठी आलं असतं। कोंबड्या अंडे ज्या डेऱ्यामध्ये टाकत होते त्या डेऱ्याजवळ एका कोंबडीला एक साप गिळंकृत करताना मी बघितलं आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन असोसिएशन सोलापूरचे सहकारी श्री सुरेश क्षीरसागर आणि चंदूधन शेट्टी या दोघांनी काही सेकंदातच अगदी इकडे येऊन तो विषारी नाग आहे आणि त्याला रेस्क्यू करून आता निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात येणार आहे।